सरकारने कडक निर्बंध घातल्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने ही बंद राहणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा व्यापारी वर्गाचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे असं व्यापारी संघाचे अध्यक्ष वीरेन शाह यांचं म्हणणं आहे. तसंच व्यापारी वर्गामध्ये सरकारच्या या निर्णयामुळे नाराजीचा सूर आहे. कर्मचाऱ्यांचा पगार, टॅक्स, भाडं कसं भरणार असे असंख्य प्रश्न व्यापारी वर्गासमोर सध्या उभे राहिले असंही वीरेन शाह म्हणाले. सरकार ही सगळी नुकसान भरपाई देणार आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकार को ये भी एक जवाब देना पड़ेगा कि हमारे कर्मचारियों को पगार कौन देगा, हमारे लोगों का टैक्स जो है प्रॉपर्टी टैक्स है, हमारे लोगों का जो रेंट है वो कौन चुकाएगा. ये अगर मिनी लॉकडाउन बोलते हैं तो ये मिनी लॉकडाउन नहीं है, ये संपूर्ण लॉकडाउन है. और हम व्यापारी वर्गों को ये आज कल से हमारे को घर पे बैठना पड़ेगा, दुकानदारों को, स्टाफ को, और घर पे बैठे बैठे स्टाफ को कौन पगार पहुंचाएगा. सरकार को ये भी समझना चाहिए, दुकान हो, रेस्टोरेंट सब मॉल है, सारे भाड़े पे है, रेंट पे है, लाखों की ताजाब में रेंट देना पड़ता है, तो ये सब कौन चुकाएगा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे देशातला कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या ही धडकी भरवणारी आहे. काल दिवसभरामध्ये देशात कोरोनाचे तब्बल 1,03,558 नवे रुग्ण आढळले आणि कोरोनामुळे गेल्या 24 तासांमध्ये 478 रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाच्या रुग्णवाढीमध्ये जगात अमेरिकेनंतर आता भारताचा क्रमांक लागलाय. दरम्यान सध्या देशातली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7,41,830 वर गेली आहे. एकूण मृतांची संख्या 1,65,101 वर पोहोचली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 17 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. गेल्या 2 दिवसांमध्ये तब्बल 31 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा हादरून गेलाय. जिल्ह्यात रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. व्हेंटिलेटरची टंचाई निर्माण झाल्यामुळे रुग्ण व्हेंटिलेटरसाठी परराज्यांमध्ये आता जाऊ लागलेत. कठोर निर्बंध घालून सुद्धा जिल्ह्यामध्ये कोरोना नियंत्रणात येत नसल्याचं हे चित्र आहे. सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावूनही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या गेल्या 10 दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 वरून 1,500 वर गेल्यानं नवी मुंबईकरांच्या चिंतेत आता भर पडली आहे. असं असलं तरी नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. भाजीपाला, फळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत, व्यापारी आहेत, माथाडी आहेत, यांची गर्दी आहे आणि मनपाच्या नियमांना इथं केराची टोपली दाखवली जाते. राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू असणार आहेत. तरी देखील दादरच्या भाजी मार्केटमध्ये गर्दी कमी होताना दिसत नाहीये. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 11,000 नवे रुग्ण आढळून आले. अमरावती शहरातल्या सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोरोनाग्रस्त रुग्णांपासून बचावासाठी वापरण्यात येणारे मास्क आणि हँडग्लोव्स भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24.